क्रांतिवीर VN नाईक महाविद्यालयाच्या कला शाखेचा इंडक्शन प्रोग्राम संपन्न. दिनांक 21 जुलै 2023 रोजी नाशिक येथील क्रांतिवीर VN नाईक महाविद्यालयाच्या कला शाखेतील FYBA विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय सानप होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉक्टर संजय सानप म्हणाले की उच्च शिक्षण घेताना चांगल्या प्रकारचे ज्ञान कौशल्य व माहिती विद्यार्थ्यांनी मिळवली पाहिजे. महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचा आपल्याला घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा. जबाबदार व सक्षम नागरिक घडविण्यात उच्च शिक्षण महत्वाची भूमिका बजावते. कला शाखा प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय काळे यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रम घेण्याची भूमिका विशद करताना सांगितले की अभ्यासक्रम तसेच अभ्यासतेवर उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी मार्गदर्शनपर हा कार्यक्रम घेत आहे. महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीत विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे. उपप्राचार्य डॉक्टर पौर्णिमा बोडके मार्गदर्शन करताना म्हणाल्या की महाविद्यालयाचा परिसर चांगला व आनंदी राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य करून शिस्तीचे पालन करावे. तसेच पसंत नियतकालिकात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग द्यावा. विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर शरद काकड यांनी विद्यार्थी विकास मंडळाच्या विविध योजना उपक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शिष्यवृत्तीविषयी मार्गदर्शन करून या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. IQAC समन्वयक डॉक्टर राजेंद्र झोळेकर यांनी NAC उपक्रमाबाबत माहिती दिली. डॉक्टर जयश्री पाटील यांनी स्पर्धा परीक्षा समुपदेशन समितीबाबत तर प्राध्यापक चेतन आव्हाड यांनी क्रीडा विभागाबाबत मार्गदर्शन केले. प्राध्यापक सुनीता बेंडसे यांनी कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचालन केले. तसेच हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नंदादेवी बोरसे यांनी आभार प्रदर्शन केले. आणि त्या पद्धतीनं या सगळ्या योजनांचा फायदा घेऊन आपल्याला एक स्वतःला एक चांगला विद्यार्थी म्हणून या महाविद्यालयात घडवता येणार आहे. मित्रांनो, तुम्ही सर्वजण खूप नशीबवान आहात, कारण तुम्ही उच्च शिक्षणामध्ये प्रवेश केलेला आहे. भारतामध्ये आजच्या घडीला उच्च शिक्षण ज्यांना मिळू शकतं अशा विद्यार्थ्यांची संख्या फक्त 27% आहे. म्हणजे 100 विद्यार्थ्यांनी जर पहिलीला प्रवेश घेतला असेल तर FYला फर्स्ट इयरला कॉलेजला येणाऱ्यांचं प्रमाण फक्त 27 आहे. म्हणजे उरलेले 73 विद्यार्थी हे शिक्षणाच्या प्रक्रियेमधून बाहेर पडतात. तर तुम्ही कल्पना करू शकता की किती मोठ्या संख्येनं समाज अजूनही उच्च शिक्षणापासून वंचित आहे. आणि तुम्हाला एक चांगली संधी मिळालेली आहे उच्च शिक्षण घेण्याची, आणि या संधीचं तुम्हाला सोनं करता यायला पाहिजे. शिक्षणाच्या बद्दल जेव्हा विचार होतो त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण आपण बघतो की त्याची व्याख्या केली जाते, डिफाईन केलं जातं. शिक्षणाची अशी एक व्याख्या आहे की वर्तनात परिवर्तन म्हणजे शिक्षण. तर आपण शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि शिक्षण न घेणारे विद्यार्थी किंवा शिक्षण न घेणारे व्यक्ती यांच्यामध्ये काय फरक आहे, तर तो वर्तनाचा फरक आहे. आपण प्रथम वर्षात प्रवेश घेतला आणि त्यानंतर TY होऊन सुद्धा आपल्या वर्तनात कुठलाही फरक पडला नाही. आपण महाविद्यालय सोडताना सुद्धा कुठेतरी भिंतीवरती रेषा ओढत गेलो किंवा कुठल्या तरी वस्तूला लात मारून गेलो किंवा कुठंतरी महाविद्यालयातील काही गोष्टी खराब करण्याचा प्रयत्न जर केला तर याचा अर्थ असा होतो की आपल्या या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या वर्तनात कुठलाही बदल झालेला नाही आणि हे 3 वर्षाचं शिक्षण ते निरुपयोगी ठरलेलं आहे. कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉक्टर वाल्मिकी इंदासे, प्राध्यापक स्नेहल कासार, प्राध्यापक पंकजा अहिरे, प्राध्यापक डॉक्टर आशा खारके, प्राध्यापक संध्या सोनकांबळे, प्राध्यापक डॉक्टर धीरज झाल्टे, प्राध्यापक संदीप पगारे, प्राध्यापक निलेश जाधव यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.